नमस्कार मित्रांनो मी विवेक शब्दांकूर या तुमच्या विश्वसनीय युट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय मित्रांनो आपल्या संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या अंतिम वर्ष सोडून इतर सत्रांच्या ज्या बॅकलॉग परीक्षा पार पडल्या त्यांचा रिझल्ट केव्हा लागणार त्याचप्रकारे हिवाळी परीक्षा केव्हा होणार आणि ज्या विद्यार्थ्यांनी अंतिम वर्ष ज्या परीक्षा दिल्या त्यांचा दीक्षांत समारंभ म्हणजेच पदवी प्रदान समारंभ कधी होणार या सर्वच प्रश्नांची उत्तरं आज या व्हिडिओमधून मी देणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका लगेच व्हिडिओला सुरुवात करतो तर मित्रांनो सगळ्यात अगोदर आपण बोलूया अंतिम वर्ष सोडून ज्या वर्षांच्या बॅकलॉग परीक्षा पार पडल्या त्यांच्या निकालाबाबत मित्रांनो या परीक्षा एकतीस डिसेंबर पर्यंत संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने घेतलेल्या आहेत आणि विविध महाविद्यालय स्तरावरूनच या बॅकलॉगच्या परीक्षा पार पडलेले आहेत मात्र अजूनही रिझल्ट लागला नाही त्यामुळे रिझल्ट कधी लागेल ही प्रतीक्षा तुम्हा सर्वांनाच आहे मात्र मित्रांनो इथे एक सांगू शकतो की सध्या तरी याबाबत काहीही अपडेट आलेले नाहीत कारण सध्या विद्यापीठामध्ये हिवाळी परीक्षेसंदर्भात तयारी खूप जोरात सुरू आहे त्यामुळे हे निकाल थोड्या प्रमाणात का होणं काही दिवसांकरता पुढे ढकलले जाऊ शकतात मात्र फेब्रुवारीच्या आतच हे बॅकलॉग परीक्षेचे निकाल लागतील हे निश्चित झालेलं आहे त्यामुळे बॅकलॉग परीक्षेच्या निकालाबाबत विद्यार्थ्यांनी आता कुठलीही चिंता करण्याचं कारण नाही लवकरच तुमचे निकाल हे जाहीर होतील त्यानंतर आपण बोलूया हिवाळी परीक्षेसंदर्भात तर मित्रांनो आपल्या संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाची हिवाळी परीक्षा ही महाविद्यालय स्तरावरच आणि तेही एम सी क्यू पद्धतीने होणार आहेत आणि ही परीक्षा कशा घ्यायच्या यासाठी मान्य कुलगुरूंनी एक समिती सुद्धा गठीत केलेली होती आणि या समितीने आपला जो अहवाल आहे परीक्षेसंदर्भातील तो मान्य कुलगुरू डॉक्टर मुरलीधर चांदेकर सर यांच्याकडे पाठवला आहे त्यामुळे आता विद्वत्त परिषद आणि परीक्षा मंडळातच परीक्षा कशी घ्यायची याबाबतचा अंतिम निर्णय होईल आणि परीक्षांविषयी शिक्कामोर्तब सुद्धा केलं जाईल परीक्षा कशा घ्यायच्या परीक्षेची पद्धत परीक्षेचे वेळापत्रक स्वरूप आणि सोडवण्याची पद्धत त्याचप्रकारे प्रॅक्टिकल एक्झाम तोंडी परीक्षा या सर्व कशा घ्यायच्या गैरमार्ग रोखण्यासाठी कशा ॲक्शन घ्यायच्या यासाठीच्या सर्वच गोष्टींवर विद्वत्त परिषदेमध्ये चर्चा होईल आणि त्यानंतरच आपल्या हिवाळी परीक्षेसंदर्भातील निर्णय हा घेतला जाणार आहे त्यामुळे यापुढील जी काही अपडेट हिवाळी परीक्षेसंदर्भात येईल ती मी नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला सांगेल त्यानंतर आपण बोलूया ज्या विद्यार्थ्यांनी अंतिम पर्ष वर्षाच्या परीक्षा दिल्या त्यांच्या पदवीप्रदान समारंभाबद्दल तर मित्रांनो आपल्या संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा पदवी प्रदान समारंभ हा वैराग्यमूर्ती संत गाडगे महाराज यांच्या जयंतीदिनी तेवीस फेब्रुवारीला होण्याची शक्यता माध्यमांनी वर्तवली आहे आणि या सोहळ्याला आपल्या महाराष्ट्राचे सॉरी केंद्राचे मंत्री नितीन गडकरी हे सुद्धा उपस्थित राहण्याची शंका आहे त्यामुळे हा समारंभ कधी होईल याबाबत आता जो प्रश्न पडला होता त्यावर शक्यतोवर पूर्णविराम मिळालेला आहे आणि त्या प्रश्नावर विरजन पडलेला आहे आणि त्यानंतर आपण बोलूया एका महत्वाच्या विषयावर तो म्हणजेच की पी एच डी आणि पेट परीक्षा केव्हा तर मित्रांनो आपल्या संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या पी एच डी परीक्षा घेण्याकरता ज्या महा ऑनलाईन सोबत करार केला होता तो करार डिसेंबरमध्ये संपलेला आहे त्यामुळे पुढील परीक्षा कधी होतील असा प्रश्न सर्वच विद्यार्थ्यांना पडलेला आहे मात्र आपलं विद्यापीठ यावर लवकरच काहीतरी सोल्युशन काढेल हा विश्वास आहे त्यामुळे अशा विद्यार्थ्यांनी कुठलीही काळजी करण्याचं काम नाही तर धन्यवाद मित्रांनो ज्या काही महत्त्वाच्या अपडेट होत्या त्या मी तुम्हाला आज या व्हिडिओमधून सांगण्याचा प्रयत्न केला आहे पुढील काही अपडेट असल्यास नक्कीच पुढील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कळवी तोपर्यंत आपली रजा घेतो मनपूर्वक धन्यवाद